आषाढ पौर्णिमेस गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी व्यास पूजा करण्याची प्रथा आहे। गुरु पौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे। जसे महाभारतातल्या कथेमध्ये महान धनुर्धारी अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य होते, त्यांनी गुरुचा आदर केला, ते पुढे भविष्यात महान आदर्श व्यक्ती गणले गेले। याचप्रमाणे जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त मातृपूजनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी आपला प्रथम गुरु आपली आई म्हणून पाद्यपूजन करून तिच्या भोवती प्रदक्षिणा घालून नमस्कार केले। तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना फूल देऊन वंदन केले। सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आईला वंदन करून पाद्यपूजन केले, त्याबरोबरच शिक्षकांनाही फूल देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी विद्यालयात भावपूर्ण वातावरण तयार झाले होते। गुरु पौर्णिमेचे महत्व मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी केले। सोनाली चौधरी, स्वाती नाईक, प्रियंका जोगी, सोनाली जाधव, कोमल पाटील, पूनम निकम, मेघा सोनवणे, जयश्री खरनाळ, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे आदींनी सहकार्य केले। अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव।